भाजी, पापड, भजी, वरण भात, कटाची दुधाची लिंबू आमटी वाटी या सगळ्यासोबत गरमागरम पुरणपोळी आणि त्यावर साजूक तुपाची धार मराठी घरात कुठल्याही सणाला हाच मेनू असतो मन भरेपर्यंत जेवायचं आणि निवांत लोळच झोपायचं हा तर अधिलिखित नियम प्रत्येक सणाला जेवणाचं ताट असंच सजतं त्यातल्या काही पदार्थांचं इनकमिंग आउटगोईंग सुरू असतं पण एक पदार्थ मात्र कायम असतो तो म्हणजे पुरणपोळी आणि मराठी घरात प्रत्येक सणाला हजेरी लावणाऱ्या या पुरणपोळीला सुद्धा एक मोठा इतिहास आहे नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलभिड पुरणपोळी फक्त आपल्या महाराष्ट्रातच मिळते असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू केरळ अशा भारताच्या जवळपास सगळ्या प्रांतात पुरणपोळी बनते सगळीकडे मटेरियल सारखंच असतं पण नाव फक्त बदलतं आता पुराण काळातल्या पुरणाची कहाणी बाराव्या शतकातला दक्षिण भारतीय राजा सोमेश्वरनं लिहिलेल्या संस्कृत संदर्भात पुरणपोळीचा उल्लेख आढळतो गोविंदासाने लिहिलेल्या भैषज्य रत्नावली आणि भावप्रकाश या दोन ग्रंथात पुरणपोळीचा रेसिपी सकट उल्लेख आहे गोविंदास गोड भरलेली पोळी असा उल्लेख करत म्हणतो तूर डाळ चणा डाळ आणि मूगडाळ या तीन प्रकारच्या डाळींचं पुरण करावं ते कणकेत भरावं आणि लाटून साजूक तुपावर भाजावं पुढे त्याने मूगडाळ पचायला हलकी असल्यानं तिचा औषध म्हणूनही वापर केला जाऊ शकतो असंही लिहिलेलं आहे चौदाव्या शतकात महाकवी अल्सानी पेडण यांनी लिहिलेल्या मनुचित्रातही पुरणपोळीची रेसिपी आहे पेशव्यांच्या स्वयंपाक घरातही शनिवार वाड्यावर झडणाऱ्या पंक्तींमध्येही पुरणपोळ्यांचं ताट हमखास फिरत असणार कारण पेशव्यांच्या खाद्य इतिहासात पिवळ्या रंगाचा गूळ चण्याच्या डाळीचं पुरण आणि वेलची घालून साजूक तुपावर भाजलेल्या गव्हाच्या पुरणपोळीचा उल्लेख सापडतो पाणीपतच्या युद्धानंतर अनेक जण युद्धभूमीच्या भागातच स्थायिक झाले रोड मराठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कुटुंबांच्या जुन्या पिढ्या पुरणपोळी आता तिकडे पुरणपोळी बनत नसली तरी खास म्हणून पुरणपोळीची ओळख आजही कायम आहे पुरणपोळी हा पदार्थ एकच असला तरी त्याची नाव अनेक आहेत भारताच्या दक्षिण भागात जवळपास सगळीकडे पुरणपोळी बनते तामिळनाडूमध्ये पुरणपोळीला ओप्पुट्टू म्हणतात ओपुट्टू मधले काही प्रकार नारळ आणि साखर घालूनही बनवतात केरळमध्ये पायसाबोली नावानं पुरणपोळी हिट आहे विशेषतः संध्या आणि ओणमच्या दिवशी पायसमसोबत ओपुट्टू किंवा पायसाबोली खाल्ली जाते कर्नाटकमध्ये नारळा उबट्टी आणि मुगडाळ उबट्टी असे दोन प्रकार केले जातात नारळा उबट्टीत ओल्या खोबऱ्यात थोडीशी शिजलेली चणाडाळ घालून साखर आणि वेलची घालतात याचं पुरण बनवून ते पोळीत भरतात मुगडाळ उबट्टी डाळ आणि खोबऱ्याची जागा मुग डाळ घेते एवढंच नाही तर कच्छ मारवाड भागातही मुगडाळीचं पुरण वापरून पोळी बनवतात तिथं पोळी बनवताना गव्हाऐवजी मैद्याचा वापर केला जातो आपल्या महाराष्ट्रातही पुरणपोळीची अनेक रूप आहेत नागपंचमीला अनेक घरांमध्ये तवा वापरला जात नाही त्यावेळी पुरणाची उकडलेली दिंड केली जातात श्रावणी शुक्रवारी पुरण घातलेल्या करंजा केल्या जातात नागपूरला पराठ्यासारखी जाडसर अशी पुरणपोळी केली जाते तर कोकण आणि पुण्यात मौसूल बारीक पदर असलेली पुरणपोळी असते या सगळ्याला जोडणारा समान धागा म्हणजे सण आणि जिभेवरची चव कुठल्याही सणाला घरात थोडं का होईना गोड बनवावं असा प्रघात आहे आपल्याकडे देवाला पूर्णाचा नैवेद्यही असतोच करायला थोडा अवघड असला तरी सगळं सामान घरातच उपलब्ध असल्यानं पुरणपोळी लोकप्रिय ठरली आता पुरणपोळी आईस्क्रीम पुरणपोळी कुल्फी असे अनेक प्रकार आले असले तरी गाड्या बिड्या धुवून घराला तोरणं बांधून पुस्तकं मोबाईल यांची पूजा केल्यानंतर साजूक तुपाची धार सोडलेली पुरणपोळी खाण्याची सर या जगात कशालाच नाही नाही का पुरणपोळीच्या तुमच्या आठवणी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच भारी किशनसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका